विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा निवड समिती परभणी भरती सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये मध्ये परभणी जिल्ह्यासाठी जी प्रश्नपत्रिका झालेली आहे त्या प्रश्नपत्रिकेचे आजच्या व्हिडीओमध्ये संपूर्ण स्पष्टीकरण बघणार आहोत अशाच प्रकारचे सर्व जिल्ह्यांच्या स्पष्टीकरणासाठी आणि तलाठी भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या वाय बी डी या युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून ऑन करा चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी स्टडी मटेरियल साठी आपला वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले यापैकी कोणी केलेले आहे ब्राह्मी लिपीचे सर्वप्रथम वाचन योग्य उत्तर आहे क्रमांक बी जेम्स प्रिन्सेप यांनी सर्वात प्रथम या ठिकाणी ब्राह्मी लिपीचे वाचन केलेले आहे पुढचा प्रश्न आहे मेघस्तनीज हा कोणाचा कोणाचा राजदूत होता हा कोणाचा राजदूत होता मेघस्तनीज योग्य उत्तर आहे क्रमांक ए सेल्युकसचा हा या ठिकाणी राजदूत होता मेघस्तनीज पुढचा प्रश्न आहे राणी पद्मिनीची कथा राणी पद्मिनीची कथा कोणत्या राज्याशी निगडित आहे कोणत्या राज्याशी निगडित आहे योग्य उत्तर आहे क्रमांक सी चित्तोड चित्तोड राज्याशी निगडित आहे यांची कथा पुढचा प्रश्न आहे संभाजी सोबत बंदी बनवलेला त्यांचा साथीदार कोण कोण होता संभाजी राजांसोबत बंदी बनवलेला त्यांचा साथीदार कोण होता योग्य उत्तर आहे क्रमांक सी कवी कलश कवी कलश हा होता पुढचा प्रश्न बघूया आपण काय आहे या ठिकाणी पाच नंबरचा प्रश्न आहे स्वातंत्र्य चळवळीतील त्याला तुरुंग भिवविल किती ही कविता कोणाची आहे कोणाची आहे ही कविता योग्य उत्तर आहे क्रमांक डी यापैकी नाही यापैकी ही कविता कोणाचीही नाही पुढचा प्रश्न आहे पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक ए सेनापती बापट यांचे हे नाव आहे पांडुरंग महादेव पुढचा प्रश्न आहे पूर्व घाट व पश्चिम घाट जिथे मिळतात तेथे ते खालीलपैकी कोणते शिखर आहे प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे पूर्व घाट व पश्चिम घाट जिथे मिळतात तेथे खालीलपैकी कोणते शिखर आहे योग्य उत्तर आहे क्रमांक सी पर्या क्रमांक सी म्हणजे निलगिरी निलगिरी हे शिखर आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते मायक्रोफॅना आहे योग्य उत्तर आहे प्रे क्रमांक बी निमॅटोस हे या ठिकाणी मायक्रोफॅना आहे पुढचा प्रश्न आहे मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे योग्य उत्तर आहे प्रे क्रमांक बी मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे मनोरी खाडी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील एकूण सूर्यफूल लागवडीच्या सुमारे किती टक्के क्षेत्र मराठवाड्यामध्ये आहे तर या ठिकाणी एकूण पंच्याहत्तर टक्के क्षेत्र या ठिकाणी फक्त आहे आहे महाराष्ट्रापैकी पुढचा प्रश्न सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र असलेला जिल्हा कोणता योग्य उत्तर आहे क्रमांक ए अहमदनगर हा सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र असलेला जिल्हा आहे पुढचा प्रश्न आहे तांदूळ संशोधन केंद्र कोठे आहे योग्य उत्तर आहे क्रमांक सी खोपोली खोपोली येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश नसलेले राज्य ओळखा योग्य उत्तर आहे यापैकी नाही पुढचा प्रश्न आहे घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता क्रमांक बी कॅबिनेट मिशन या योजनेच्या आधारे या ठिकाणी घटना समितीची निर्मिती झालेली आहे पुढचा प्रश्न आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती किती साली सहमत करण्यात आली योग्य उत्तर आहे ठिकाणी बघू शकता क्रमांक सी एकोणावीसशे शहत्तर मध्ये बेचाळीसवी घटना दुरुस्ती सहमत करण्यात आली पुढचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आहे योग्य उत्तर आहे क्रमांक बी बासष्ट वर्ष आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष आहे पुढचा प्रश्न आहे एकोणावीसशे पंचावन्न मध्ये शासकीय भाषा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला योग्य उत्तर आहे क्रमांक ए बी जी खेर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला पुढचा प्रश्न आहे मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता बी मध्य प्रदेश हे मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य आहे मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आहे बलवंतराव समितीने बलवंतराय समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकास गटाची किती मंडळे सुचवली आहे किती मंडळे सुचवलेली आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक बी एकूण वीस मंडळे सुचवलेली आहेत पुढचा प्रश्न आहे किती लोकसंख्येसाठी वसंतराव नाईक समितीने एक ग्रामपंचायत सुचवली आहे योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी सी एक हजार एक स एक हजार लोकसंख्येसाठी वसंतराव नाईक समितीने एक ग्रामपंचायत सुचवली आहे पुढचा प्रश्न आहे सरपंचांना मानधन देण्यात येऊ नये सरपंचांना मानधन म्हणजेच वेतन देण्यात येऊ नये अशी शिफारस कोणत्या समितीने केली कोणत्या समितीने केली होती अशी शिफारस योग्य उत्तर आहे क्रमांक सी पी व्ही पाटील या समितीने अशी शिफारस केली होती पुढचा प्रश्न आहे एन सी सक्सेना समिती कशा संबंधी स्थापित करण्यात आली तर योग्य उत्तर आहे क्रमांक दारिद्र्याच्या मोजमाप निकषी बाबत या ठिकाणी एन सी सक्सेना ही समिती स्थापन करण्यात आली पुढचा प्रश्न आहे राजकोषीय तूट म्हणजे खालीलपैकी काय राजकोषीय तूट म्हणजे खालीलपैकी काय योग्य उत्तर आहे पर्या क्रमांक सी पर्याय क्रमांक सी म्हणजे सरकारवर कर्जे निर्माण करणारी जमा म्हणजे या ठिकाणी राजकोषीय तूट होय पुढचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असत कोणामार्फत छापल्या जात असत पर्या क्रमांक बी ब्रिटिश सरकारबाबत ब्रिटिश भारत सरकार मार्फत या ठिकाणी नोटा छापल्या जात असत या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी तेरावा वित्त आयोगाचे दोन हजार दहा ते पंधरा अध्यक्ष कोण आहेत कोण आहेत योग्य समोर चार पर्याय दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी पर्याय क्रमांक सी म्हणजे डॉक्टर वाय व्ही रेड्डी या ठिकाणी योग्य उत्तर होईल या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे शोषण संस्था शोषण संस्था योग्य या ठिकाणी शोषण संस्थेचे फुप्फुस या ठिकाणी योग्य उत्तर होईल तर रक्ताभिसरण संस्थेचे कोणते योग्य उत्तर होईल या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक सी हृदय या ठिकाणी योग्य उत्तर होईल या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी आहे योग्य उत्तर आहे प्रे क्रमांक डी पर्याय क्रमांक म्हणजे जुन्या संरचनांशी त्यांचा संबंध आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पुढील शब्दामध्ये विसंगत शब्द ओळखा बिरबल अबुल फजल तानसेन फैज अहमद यामध्ये कोणता विसंगत शब्द आहे तर तुमच्यासमोर चार पर्याय आहेत योग्य उत्तर आहे प्रेक्रमांक बी पर्या क्रमांक बी मध्ये फैज अहमद हा या ठिकाणी विसंगत शब्द आहे पुढचा प्रश्न आहे पुढील प्रश्नामध्ये विसंगत शब्द ओळखा मही वसुंधरा पृथ्वी धारा यापैकी कोणता विसंगत शब्द आहे योग्य उत्तर आहे क्रमांक बी पर्या क्रमांक धारा हा या ठिकाणी विसंगत शब्द आहे पुढचा प्रश्न आहे पुढील प्रश्नामध्ये विसंगत पु� शब्द ओळखा कंस कर्ण स्पर्शिका त्रिजा व्यास यापैकी कोणता या ठिकाणी विसंगत शब्द आहे योग्य उत्तर आहे प्रमांक सी कर्ण हा या ठिकाणी विसंगत शब्द आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा या वाक्यामध्ये कोणता प्रकार होतो योग्य उत्तर आहे क्रमांक सी पर्याय क्रमांक विद्यार्थी या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे दही शब्दाचा प्रकार कोणता दही या शब्दाचा प्रकार कोणता योग्य उत्तर आहे क्रमांक बी तद्भव या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे आणि हे कोणते अव्यय आहे आणि हे कोणते अव्यय आहे योग्य उत्तर आहे क्रमांक डी समुच्चय बोधक या ठिकाणी योग्य उत्तर होईल या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे योग्य उत्तर आहे क्रमांक सी द्वंद्व समासाचे उदाहरण आहे हा शब्द पुढचा प्रश्न आहे अथवा किंवा ही उभयन्वी अव्यय काय सुचवितात अथवा किंवा ही उभानवी अव्यय काय सुचवितात योग्य उत्तर आहे क्रमांक ए विकल्प सुचवितात पुढचा प्रश्न आहे शर्वरी शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्दा, शब्द ओळखा योग्य उत्तर आहे क्रमांक सी रात्र शर्वरी या शब्दाला समानार्थी शब्द रात्र असा होईल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द धातुसाधित शब्द नव्हे कोणता शब्द धातुसाधित शब्द नाही योग्य उत्तर आहे क्रमांक डी हस हस या ठिकाणी शब्द धातुसाधित शब्द नाही पुढचा प्रश्न बघूया काय आहे या ठिकाणी अठ्ठावन्न नंबरचा मीठ भाकर शब्दाचा विग्रह असा आहे कसा आहे या शब्दाचा विग्रह योग्य उत्तर, उत्तर आहे क्रमांक सी मीठ भाकर व तत्सम पदार्थ या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे उपसर्ग साधित शब्द निवडा तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत उपसर्ग साधित शब्द कोणता आहे योग्य उत्तर आहे क्रमांक सी एनवेळ हा या ठिकाणी उपसर्ग साधित शब्द आहे पुढचा प्रश्न आहे शब्दचल शब्दचल या शब्दाची योग्य संधीपोड कशा प्रकारे होईल योग्य उत्तर आहे क्रमांक छल या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे उद्गार उद्गार कोणत्या गोष्टीचा निर्देश करते उद्गार कोणत्या गोष्टीचा निर्देश करते योग्य उत्तर आहे क्रमांक ए भावनाचा या ठिकाणी निर्देश करत असते उद्गार या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामी किती किती आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी सी एकूण तीन सर्वनामे आहेत मराठीमध्ये लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनामे आहेत पुढचा प्रश्न आहे तो आला तो आला या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा कोणते उद्देश विस्तार आहे तो आला या वाक्यामध्ये योग्य उत्तर आहे या ठिकाणी बघू शकता क्रमांक डी यापैकी नाही पुढचा प्रश्न आहे अभ्यस्त शब्द ओळखा तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत चारही शब्द नीट वाचून घ्यायचे आहे अभ्यस्त शब्द कोणता आहे या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रमांक ए बारीक सारीख बारीक सारीक, सारीक हा या ठिकाणी अभ्यस्त शब्द आहे पुढचा प्रश्न आहे चपला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा चपला या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल योग्य उत्तर आहे क्रमांक डी यापैकी कोणताही समानार्थी शब्द होणार नाही चपला या शब्दाचा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तू सावकाश चालतोस तू सावकाश चालतोस या वाक्यातील प्रयोग ओळखा या वाक्यामध्ये कोणता प्रयोग होतो योग्य उत्तर आहे क्रमांक ए करतरी प्रयोग होतो या वाक्यामध्ये पुढचा प्रश्न आहे माहूत म्हणजे माहूत म्हणजे काय योग्य उत्तर आहे क्रमांक बी हत्तीला काबूत ठेवणारा त्याला माहूत असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे सोक्ष मोक्ष लावणे सोक्ष मोक्ष लावणे याचा विरुद्धार्थी पुढीलपैकी कोणता आहे याचा विरुद्धार्थी अर्थ खालपैकी कोणता आहे योग्य उत्तर आहे क्रमांक ए घोळत ठेवणे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न बघूया आपण काय आहे या ठिकाणी एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे अरे रे फार वाईट झालं वाक्य प्रकार ओळखा वाक्य प्रकार कोणता आहे योग्य उत्तर आहे क्रमांक सी उद्गारार्थी उद्गारार्थी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे पाह पाह धातूचे भूतकाळी तृतीय पुरुष रूप ओळखा कोणते होईल तृतीय पुरुष रूप योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता क्रमांक ए पाहिले या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते यापैकी कोणते मृधन्य व्यंजन आहे योग्य उत्तर आहे क्रमांक बी ठ ठ या ठिकाणी मूर्दुन्य व्यंजन आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शब्दातील अंत्यस्वर पूर्ण उच्चाराला जातो कोणता जातो योग्य उत्तर आहे क्रमांक सी गृह या ठिकाणी पूर्ण उच्चाराला जातो या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी घोष व्यंजन कोणते यापैकी कोणते घोष व्यंजन आहे योग्य उत्तर आहे क्रमांक डी यापैकी नाही यापैकी कोणतेही घोष व्यंजन नाही पुढचा प्रश्न आहे तो हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे योग्य उत्तर आहे दूरा पास्त। दूरा पास्त या ठिकाणी बघू शकता सी सप्तमी विभक्तीचा प्रत्यय आहे पुढचा प्रश्न आहे दुरापास्त दुरापास्त या शब्दाचा नेमका अर्थ कोणता कोणता आहे सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण बघत राहण्यासाठी आणि महाराष्ट्रातील तलाठी भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी स्टडी मटेरियलसाठी आपला वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये